आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे याला कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी निर्देश अध्यक्षांना दिले होते की त्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याशी चर्चा करून सुधारित वेळापत्रक या सुनावणीचं दाखल करावं त्यामुळे आज अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयात दोन गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे सुधारित वेळापत्रक नंबर एक न सुधारित वेळापत्रक ते देतात का नाही आणि नंबर दोन जर द्यायचं नसेल सुधारित वेळापत्रक आणि ब मागीलच वेळापत्रकाचं चा पुढं चालू ठेवायचं असेल तर त्यांना त्याबद्दलचा जस्टिफिकेशन द्यावं लागेल महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की यापूर्वीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या वेळापत्रकाबद्दल नापसंती व्यक्त केली होती आणि त्यावेळेला सॉलिसिटर जनरल मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला हमी दिली की मी अध्यक्षांची चर्चा करतो आणि नवीन सुधारित वेळापत्रक दाखल करतो नाही या बाबतीतला अंतिम निर्णय हा अध्यक्षांनाच द्यायचा आहे कारण आमदारांच्या अपात्रेचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार हा अधिकार अध्यक्षांकडेच आहे आहे आणि सर्वोच्च न्यायालय यापूर्वी मान्य केलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जी घटनापीठात जी सुनावणी झाली त्यावेळेला काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं ज्याला मी अप्रत्यक्षपणे काही सर्वोच्च न्यायालयाने फायंडिंग दिली आहेत परंतु सर्वोच्च न्यायालयाने एक विधिमंडळाचा मान म्हणून हा निर्णय त्यांना अध्यक्षांकडे सोपवलेल्याचा आहे आणि याच वेळेला या सुनावणीमध्ये देखील सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं की याबाबतची सुनावणी तातडीने अध्यक्षांनी पूर्ण करावी समजा जर अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक आज हजर नाही दाखल नाही केलं किंबहुना मागच्याच वेळापत्रकाची पुन्हा री ओढली तर कदाचित सर्वोच्च न्यायालय या बाबतीत हस्तक्षेप करू शकतं कारण अध्यक्षांना जो अधिकार प्राप्त दहाव्या परिशिष्टानुसार झालेला आहे हा निवडणूक न्यायाधिकरण मंडळ म्हणून अधिकार झाला आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला कायदेशीर पूर्ण अधिकार आहे की या बाबतीत काय योग्य तो निर्णय घेण्याचा